इंडियन बॉडी बिल्डिंग एंड फिटनेस फेडरेशन च्या वतीने 15 ते 17 एप्रिल रोजी बालेवाडी पुणे येथे झालेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवात नॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डर पुणे विद्यापीठाचा 20 वर्षीय विद्यार्थी संकेत संजय काळे यांनी ज्युनियर मिस्टर युनिव्हर्स सिल्वर मेडल मिळवून डोंगरगाव बरोबरच सोलापूर जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशात उंचावण्याचे अतुलनीय काम केले आहे. या स्पर्धेत जगभरातील 60 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. या स्पर्धेतील यशाबद्दल संकेतवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संकेतने सिनियर गटात 34 स्थान पटकावलंय. स्पर्धेत बॉडी बिल्डर संकेत काळे यांनी ज्युनियर भारत श्री सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. ही स्पर्धा 13 वर्षानंतर भारतात झाली, त्याचा लाभ संकेतला झालाय. संकेत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गुरुजनांचा आणि सोलापूरकरांचा आभार मानलं. संकेत याला शरीरयष्टी उत्तम ठेवण्यासाठी महिन्याला 1 लाख रुपये इतके खर्च आहे. तरुणांनी आपली आर्थिक बाजू भक्कम असेल तर या क्षेत्रात करिअर करता येते. तसेच शरीरयष्टीमुळे राज्य व केंद्र पातळीवर सरकारी नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. तरुणांना आपल्या शरीरयष्टीमुळे सर्व क्षेत्रात संधी मिळू शकते. शरीरयष्टी प्राप्त करण्यासाठी तरुणांनी निर्व्यसनी असणे आवश्यक आहे आणि हे ध्येय प्राप्त करण्यासाठी योग्य आहार व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने ध्येय गाठू शकते. कोणत्याही जाहिरातीमध्ये शरीर बांधणीसाठी दिलेल्या जाहिरातीकडे दुर्लक्ष करावे असेही संकेत यांनी म्हणाले. पत्रकार परिषदेला शिक्षकी पेशा असलेल्या आई व वडिलांसह महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. तेव्हा शेवटचे 4 महिने कॉम्पिटिशन करायचे, माझा महिन्याला साधारणपणे 1 लाख रुपये खर्च व्हायचा. तो सगळा खर्च माझ्या घरून यायचा. माझ्या फॅमिलीने मला कंटिन्युअसली या खेळासाठी सपोर्ट केला, मला मोटिवेट केलं आणि आज माझ्याकडे मिस्टर युनिव्हर्सचं जगातलं सिल्वर मेडल आहे आणि मिस्टर इंडिया ज्युनियर मिस्टर इंडियाचं हे गोल्ड मेडल आहे. त्यासोबत महाराष्ट्रीचंही माझ्याकडं 3 मेडल आहेत महाराष्ट्रीचे. त्या खेळाविषयी बोलायचं झालं तर याची सुरुवात म्हणजे साधारणपणे मी 2रीला असताना माझ्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी मला एक डम्बेल्स घेऊन दिला होता. त्या डम्बेल्सने मी काहीतरी खेळणार असं खेळायचो. त्यांनी सांगितलं की बाबा बॉडी कर, हेनी बॉडी करायची. बॉडी म्हणजे काय? बॉडी म्हणजे एवढा पाहिजे एवढंच फक्त माहिती होतं. मग हळूहळू तिथून सुरुवात झाली व्यायामाला. काही दिवस तालमीमध्ये गेले, काही दिवस कोल्हापुरात आखाड्यात गेले. नंतर 11 वीपासून प्रॉपर मला डायटिशियन भेटले आणि प्रॉपर एक जिमचं ट्रेनिंग माझं चालू झालं. साधारणपणे आता पुण्यात मी 4 वर्ष झालं जिमची प्रॅक्टिस करतोय आणि मी आतापर्यंत 25 पेक्षा जास्त स्पर्धा खेळलोय आणि सर्व स्पर्धात मला मेडल ट्रॉफीज आहे. आतापर्यंत मला कधीही असं ऐकायला मिळलं नाही की बेस्ट विशेष फॉर नेक्स्ट इयर. आणि आणखीही मी मेहनत करीन, आणखीही चांगले चांगले मेडल आणीन अशी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी ग्वाही देतो.